ठिकाणी एक किल्लेदार सावित्रीबाई देसाई होते, तर त्यांनी सतत 27 दिवस किल्ला लढवला. आणि राजाच्या पाठराची गोष्ट आहे, त्याला माहित आहे म्हणजे तिचा तिच्याविषयी कोणत्याही गैरवर्गात न काढता गैरव्यवहार न करता तिची चोरी बांधणी करून पाठवण्याची कथा सर्वांना माहित आहे. मुसलमान शत्रूची एवढी तरबेता आणि देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी अशी आणि आपली आई सुंदर असे किती आदर्शवाद असं वाटतं सर. दुसरं हे झालं महिलांच्या विषयी, शेतकऱ्यांच्या विषयी आज जी गोष्ट चाललेली आहे समाजामध्ये, काल पण मी बोललो होतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणीवपूर्वक आणि पद्धतशीरपणे ह्या समाजामध्ये समाज विभागायचं, जाती धर्मामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये समाज विभागायचं जे कारस्थान झालेलं आहे ते ऍक्च्युली स्वामी महाराजांच्या जी काही सर्व आठवण वगैरे वाचायची छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, महिलांना सन्मान देणार, गोरगरिबांचं कणा ताट ठेवणारं, मध्यस्थ दूर करणारं राज्य होतं. खास करून शेतकऱ्यांसाठी व्याजमुक्त कर्ज, जमिनीचं वाटप, ठरलेला शेतचारा, पिकलेल्या पिकावर कर, या स्वरूपाची एक न्यायी व्यवस्था त्यांनी निर्माण केली. सर्व जाती धर्मपंथाच्या पलीकडं असणारे राज्य करणारे शिवाजी महाराज या अर्थानं सम्राट ठरतात. तत्कालीन समाजव्यवस्थेनं त्यांना प्रचंड विरोध केला, पण सर्वसामान्य माणसांचं ऐक्य, सर्वसामान्य माणसांचं पाठिंबा, सर्वसामान्य माणसांचं मनोधैर्य हे त्यांचं भांडवल होतं. त्यांचं हे राज्य स्वतःसाठी नव्हतं, प्रजेसाठी होतं, लोकांसाठी होतं. आणि हा विचार जर केला तर आदर्श लोकराजा ज्याला म्हणावं अशा स्वरूपाचा सम्राट अशोक, सम्राट अकबर, रोमन सम्राट जुलियस सीझर, ऑगस्टस सीझर यासारखा जगज्जेत्यांसारखा सम्राट आहे. आणि त्याच्या राज्याचा प्रभाव किमान 250 वर्ष टिकून राहिला. याचाच अर्थ असा की सर्वसामान्य माणसांना ताट करणारा देणारा हा सम्राट, त्याचं साम्राज्य हे सर्वसामान्य माणसांना आपलंसं वाटत होतं म्हणून ते टिकलं. त्यांच्या मृत्यूनंतरही ते टिकलं. आणि आजच्या काळामध्ये पुन्हा एकदा खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत आणि गोरगरिबांचं राज्य आणण्याची एक उमेद घेऊन आपण जर काम करत राहिलो तर पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचं साम्राज्य आपण निर्माण करू शकू, याच्याबद्दल माझ्या मनात शंका.